पेट्रोल डिझेल तसेच गॅस दर वाढीमुळे सिल्लोड येथे मंगळवार रोजी तहसील कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येऊन केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला. गेल्या काही दिवसापासून पेट्रोल डिझेलच्या किमती भरमसाठ वाढत आहेत. कोरोनाच्या महामारीमुळे अगोदरच जनता होरपळून निघालेली असताना त्यात इंधन दरवाढीचा फटका बसतोय. वाढलेले पेट्रोल डिझेलचे दर शासनाने कमी करावेत या मागणीसाठी काँग्रेसतर्फे सिल्लोड येथे मंगळवार रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात केलेल्या घोषणांमुळे तहसील परिसर दणाणून गेला होता. काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी त्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया पाहूया. आलोय की जे धरणे आंदोलन केलं त्याच्यातून जे निवेदन आम्हाला द्यायचं आहे त्या निवेदनाच्या आधारे तहसीलदार साहेबांच्या मार्फत आणि कलेक्टर साहेबांच्या मार्फत आमचं निवेदन महामहिम राष्ट्रपतीला द्यावं आणि आपल्या राज्यातल्या आणि देशातल्या ज्या पेट्रोलचे आणि डिझेलचे दर वाढ झाली ती कमी करण्याच्या दृष्टीने राष्ट्रपती महोदयांनी याच्यात हस्तक्षेप करावा याच्यासाठी आम्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी आंदोलन केलंय, धरणे आंदोलन केलंय आणि आता माननीय तहसीलदार साहेबाला त्याचं निवेदन द्यायला आम्ही जाणार आहोत. धन्यवाद. दरम्यान तहसीलदार रामेश्वर गोरे यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. जग सध्या कोरोनाच्या महामारीने त्रस्त आहे. या संकटाने लाखो लोकांचे रोजगार हिरावले आहेत. उद्योग व्यवसाय अजूनही पूर्वधार आले नाही. अशा कठीण परिस्थितीत पेट्रोल डिझेलच्या महागाईने आणखी एक संकट नागरिकांसमोर उभं ठाकलं आहे. या दुहेरी संकटाचा सामना करताना सामान्य जनतेची प्रचंड तारांबळ उडत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती पाहता पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करून सामान्य जनतेला लाभ द्यावा असं या निवेदनात म्हटण्यात आलं आहे. यावेळी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीराम महाजन, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भास्कर घायवट, कैसर आझाद, शांतीलाल अग्रवाल, रुपेश जयस्वाल आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड.